Hey, Tommy. याचे वेगळेच ना खरे, आमच्या घरात वेगळेच ना खरे. बरं चाललंय, काय करावं आता? इथं द्राक्ष खात राहिली, तुला घरात काही कामच कामं थांब, तुला समजत नाही काय? हा, सर्व कामं मी सकाळपासून उठते, सकाळपासून झाडू फरची धुणं आणि तर मस्तपैकी बागात येऊन द्राक्ष खात राहती. हा, मी काय करत बहीण आहे, तर याचा काय अर्थ काय? डोक्यावर बसून घेऊ मी काय मुलकर नाही काय? हा, सर्व घरातले काम आवरती, तू काय आई तर माहित, फक्त तुला खायलाच आणलं होतं का, पोसायला आणलं होतं? आईच मी लाडकीचे. हा, लाडकी तर मग काय, डोक्यावर बसवायचंय काय? हा, जाय घरात काम कर, तू कर जाऊन, मी नाही करणार. तू कर ना, तू कशाला आहे? हात करू नको. हा, हात करू नको म्हणजे काय? दिल भांदिनी शिवड वडबड. हा, वडबड. हा, दिलं माझ्या माळ्यात हे घालून. हा, रिकामा आणलं तुला उपकाराला आमच्या, आणलं उपकाराला जायचं होतं. हा, म्हटलं का जाऊ द्या बहीण आहे म्हणून, घरात खाईल म्हणून येऊन, तर तिने तर चांगलं डोक्यावर हागून ठेवलं. घरातले माशा पडत राहतात, स्वयंपाक करायचं ते नाही, बाथरूम साफ करायचं ते नाही, आणायचं ते नाही, ते सारून काढायचं ते नाही, सर्व मीच करत राहती. हा, तुझी नोकर आहे काय मी? मम्मी नोकर आहे का तुझी? नोकर आहे का? मग करत जाय ना, तुला आई तर कसं भाकर पाहिजे थापून दिल्यानंतर कशी गळत गिळती पोटात? तू कशी गिळती केल्यावर? मी नाही गिळत का? तू किती वेळेस केले सांगत बरं? किती वेळेस केले? आली तर पासून नुसतं राब 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 घेते, वरून दादा गिरी काय राब 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 राबते. सर्व काम मी करते घरातले. जाय ना मग कर ना. जाय ना मग कर ना. आणि बडबड करती. आणि तू कशासाठी आहे? कशा मी काय काम करायला आली काही तुझ्या इथं? तुझ्या इथं काम करेल मग तू कशासाठी आली ग? बया 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 कशासाठी? म्हणजे तुला काही म्हणजे काही तुला काही देवी बिवी का माता बिताय का तुला फक्त पुजाऱ्यात पूजायला आणलंय म्हणून? हा, बया 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 जाऊन ना दुसऱ्या बायकांना दाखव, माझ्या समोर नाही करायच्या. माझ्या समोर काय तू काम केलं तर ठीक आहे, नाही तर बघ मग तुला उभं चिराल मग मी. चिर बरं. हा, चिर बरं. आली मोठी नाही मोठी चिरू दाखल हे करेल. तू काय तू काय तू काय मग? पावा तेव्हा कटकट, जेव्हा पावा तेव्हा कटकट, याच्याशिवाय काही काम धंदे नाही का तुला? तुला आहे का? तुला फक्त द्राक्ष खायचं आहे का? फक्त भाकरी आणि काही करण मी खाईल काय करून तुला काय घेणं? तू खाय ना मग, कुत्र्याचं खाय, तू खाय जाऊन, खाय जाऊन, तू खाय. तेव्हा तिकडं म्हैस बांधलेली जाय, तिचं जाय, तिकडं जाय, जाय नाही त्या टॉमीचं गु खाय, जाय तू. अगं तू खा ना, तू खा, तुला लहानांशी बोला, लहानांची कसं बोला मग? लहान अजिबात बॅग बिग भरायला चालली. निघ तू इथून, जाय तू. घरी पण होती तर आईला असंच आणि इधपण आली ते इधपण असंच करले. भारी तू वायला चालली, भारी लहान आहे, जरा लहानी सारखी राहते, काम करत जाय तू. लहानी सारखी राहते, लहानी सारखीच राहते, कमरावर हात ठेवून माझीशी बोलते. तुला जरा लाज वाटू दे. तुला आहे का? तुला आहे? मला आहेच. लैलास तुला थांब, येऊ दे आई. तुम्हाला काय भांडायची पद्धती आहे का? जरा शिकवायला. आता सकाळपासून. हा मग मग तुम्ही मलाच बोला. नाही काम धंदा सोडून द्यायचं ना, असं तुमचं भांडण नसतं बसायच्या का? मी तिला सांगा समजून, तिला सांगा. लाडकी तर तिला दिवारात बसवा. करून कोण आणली? करून कोणी आणली? मग आणली तर याचा काय अर्थ? आता काय डोक्यात सांभाळायचं थोडं. मग तिला आता शिकव, तिला बाबा तुमचं इतका वैताग 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 काम सुस्ती तुमच्यामुळे माहिती का? तुम्ही सुस्ती काम करा, आमच्या काय नादी लागली. तुम्ही जा बघा. अरे तुम्हाला एक काम आहे तुम्हाला घरातलं, तुम्ही त्या दोघी मिळून एक काम करू शकत नाही. अरे तुम्ही का बाय काय ते तुमच्यापेक्षा? तुम्हालाच बोला आणि माझ्याच कडे बघा, तिच्या तिच्या तोंडाकडे नका बघू. जसं काय हिरे बिरे लागले, तू लहान आहे जरा लहानपणा घे ना. तिला सांगा काय म्हणतात ना, लहान आहे कसं बोलावते तिला सांग. मला कसा चांगलं बसते रोज उठली करत, तिला खाण्याशी काय प्रॉब्लेम आहे? तिला माझ्या खाण्याशी काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही अरे मग खाक्ष ना. तुम्ही मलाच बोला, तुम्ही तुम्ही लय वैताग दिले आता. मला वैताग आलं खरंच. हा, अरे डोकं फोडून घेऊ तुमच्या पुढं. मीच घेते फोडून, तुम्ही राहा चुकाचे. अजिबात नाही तर मी आताच सांगून देते, निघून जाईल बॅग घेऊन. काय करशील? बॅग घेऊन निघून जाईल, जाईल पोलीस स्टेशनला जाऊन कम्प्लेंट देईल. शिका घ्या. नाही लग्न काय पोलीस स्टेशनला लावून दिलं का? त्यांनीच लावून दिलं. कोण लावून दिलं? लावून दिलं पोलीस स्टेशन. तुम्ही केलं तर उपकार केलं का? नाही मामाने लावून दिलं, मामाला बोलवलंय मी. बोलवायचं बोला बघा, इथं थोबडं जोडा ना. आता आल्यावरती चांगले तुमचं थोबडं. इथं पण जोडा.
अरे कसं आई बापाचे तुम्ही जोडते ना मी चपलीने माझ्या काय वैतागिरी सकाळी उठली द्राक्ष खात बसती सकाळी उठली तर तिकडे माया जाऊन बसती आणि तिला घरातले काम नाही उमजत का मग तिने भाकरी थापाव ना कशी मी थापले तर घरा घरा खायला येते मोठी आहे तू मोठी तर मग काय आता काय तिचे कपडे धुवत बसू काय मग करायचं काय झालं मी नाही करत हा मी नाही करत का तोंडल तोंड नको देऊ ना तिला सांगा ना ती किती पाय पडू का पाय पडा बरं पडा तुम्ही त्याच लायकीचे तुम्हाला दांड घ्यायचा आणि सेपलून काढायचं तुम्हाला उपकार चांगले पण तिचे पाय पडेल चालले ना एका सालचा माझे कशाला पडता मग हा ना तुमचे पाय देते दोन तीन दांडे मारून पायांवर अरे बाय काय तुम्ही एवढं प्रेमात सांगतो तुम्हाला कळत नाही का आज जेठ्या देईल दोघांच्या मारेल टमरोळ्यासारखं बॉल सारखं उडवील दोघे तिला मार तिला जास्त चरबी फाशी देते ना मी तुम्हाला फाशी तेवढंच राहील आता फाशी देऊन टाका म्हणजे एकदाच तोंड बंद होऊन जाईल फाशी देते ना काय बाई आहे काय बाई आहे काय नाही आहे हा जरा समजून घ्यायचंय काय गोष्टी राम राम जवळ का राम अहो सांगा सांगा तुम्हाला फोनवर सांगितलं तर तमाशा लावला माझ्या भोवती मी दहा तुमची इज्जत वाचवायला गेलो तुम्ही आमची इज्जत काढून राहिले मला पहिलं झालं काय मला ते तर कळू द्या तुमच्या लाडक्या पुरे काय पुरे काय पुरे काय ही कशी हेडुळीन सारखी फक्त खाऊन फक्त चुलीकडे आणि नाही तर सारखं ते फोन मध्ये राहती फक्त तेवढंच राहते तिला अरे आई मग आपण तुझे फोन शूटिंग काढू घेऊन बसते दिवस फोन मला आणि भाकरी तुला कोण देतं खायला सकाळी सकाळी तुमचा बाप जवळ आला विचार कर ना बाप पुढे तरी तुम्ही जोगी एकमेक येऊ तोंडा तोंड टाकून राहिले जरा माझा शब्द ऐका ना बाप काय बोलतो आपला ती ऐका जवळ एवढा सोन्यासारखा भेटलाय मला तुम्ही असे वागू राहिले मी काय म्हणू राहिलो माझं ऐकती का तू तू घरात मोठी होती मायपोर आणि हिला आणि होती काय खेळ झाला आपला तिचं लग्नाच्या टायमाला त्या माणसाने काय केलं का तो पाहुणा लग्न म्हणून निघून गेला मी माझ्या डोक्यातला फेटा त्याच्या पायावर ठेवला तरी त्याने ऐका ना माझ्या तशी तोंडाची ऐक माझं इज्जतीचा पंचनामा होऊ नये म्हणून मी पाहुण्याला म्हणलो गॅस सांभाळून तिला जाऊ द्या मरू द्या लोकांना सांगण्यात आलं का बाबा बहिणीच्या घरी बहीण पोर देऊन टाकली बहिणी आणि फुटले होते जाय जे तिचं चांगला विचार केला आणि माझं वाटावा घेतला करून माझ्या पायाला कुराळी बाप आला तुझा आला ऐकायचा जरा बाप आला बापाचा जरी तुम्ही शब्द ऐका ना माझं तुम्ही अरे त्या माणसा पुढे माझी इज्जत सांभाळा जरा तुम्ही नाही आता मला हेच कळू नाही राहिलं तुम्ही या पोरीला वळण लावले काय पाहिजे ऐका आता बरं वाटलं तुम्हाला हे म्हणजे जिडं जा तिला घालवलीच ना तुम्ही अरे दुगी करून गेला एकमेकीच्या पोटात घाला कोण नाही म्हणतो तुम्हाला जणा जण दुगीनी एकमेकीचा अशा एका आईच्या दुगी लेकर आहे तुम्ही तुम्ही एका लेके एका बापाच्या दोन लेकर आहे तुम्ही कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे अरे आपण सासूरवाडीला आहे पाहुण्या द्या कधी जर तिला पंचनामा करू राहिला जेव्हा पाहा तेव्हा काही पण काय आता मी द्राक्ष खात उभी होती नीट माझी माझी आली तिकडून आणि मला काही पण काय पण बोलायला मग आता घरात काही काम नसता का घरात मी एकटीच आवरायचं का सगळं उठायचं भांडे धुणं झाडू फरची शेण बिन स्वयंपाक बिनपाक सर मी करायचं सांभाळून घेणार कोण येतं घरात मीच आवडते तू आवडती काय अगं लाज वाटते जरा तोडत किडे पडतील ना तुझ्या मला असं वाटत होतं ज्यावेळेला माझ्या दोन्ही पुरी एका ठिकाणी असत्या लय गोड लय गोड राहतील त्या हा तर इथं खेळ करून टाकला तुम्ही फार इथे येऊन सर बापा जाऊ द्या तुमच्या समोर सर्व झाले गोंधळ अरे केलं तर केलं तुझीच बहिणी ना माझीच बहिणी का बहिणीने चांगलं मला तिची पाठ दाखवली पण नाही अशी पडली अशी तुला बरं वाटलं असत ती पडली असे ना वाटलं असतं तुला गोड लागेल का ती तुझाच बाप चालला होता जीव द्यायला अरे मी जीव द्यायला चाललो होतो जीव द्यायला माहिती का तुम्हाला आता म्हणलं माझी मोठी पोर सांभाळून घेईल तिला ती काय सांभाळते मला ती काय सांभाळती करावं ना घरात कच्चा कच्चा काम तू गोड बोलून सांगितलं तिला काम तिला गोडीत सांगितलं तिला प्रेमात सांगितलं का बाया तू काम घेत जा बरं का करून मी नाही हे करते तू ती आवड हा करते बरं का आणि जाऊन मस्त पैकी दोन तीन तास गप्पा मारत बसते का कोणी रस्त्याने गेलं का त्यांच्याशी गप्पा मारते नाही तर मग जाऊन द्राक्ष खात बसते नाही तर मग तिच्या फोनमध्ये मग काय करायचं काय करायचं हात पाहिले असे कमरे लॉकडाऊन बसायचं का आता हात खाली घे हात खाली घे म्हणजे असं काय तुमच्या समोर बघा कशी बोलते जाऊ दे तिच्या हात कमरेवर होती तो दिसले नाही का मी काय म्हणतो खाली घे लहानपण येईल का तुला अरे आपला नवरा सांगू खाली घ्यायचं त्याचं दोन शब्द आहे मोठे डोळे कमरे
तिने ऐकत तिने ऐकत ती अजिबात ऐकत नाही ती आता पहिल्या सारखी राहिली नाही तिच्यावर दया माया केली आणि माझ्या पायाला कुऱ्हाडी घेतली मारून मी अरे पुरीची जात आहे तुझीच बहीण आहे मला बोलली म्हणे आता चालले पोलीस स्टेशनला तुमच्या विरुद्ध कंप्लेंट दोघं पण एका साईडला होऊन जाता आणि मी मला दो मला एकटीला पाडतात हे दोघं कशी खोट बोलती बरं कशी खोट बोलती असं नाही पाहुना असं नाही मी मला माहिती भरोसा जीव लावतो काय जीव लावतो मी का म्हणतो पाहुना एवढा चेहरा चमकू राहिला बिना जीव लावलेच आहे काय पाहुणा दुखी का व्यवस्थित कशी झाली अर्ध काम तू कर अर्ध तूच लावत बस देतो ना नवरा आणून तुला म्हणून तर कधी मला कधी दिली नाही आणून कदर म्हणून तुला फेरन लावली कदर तुला हे हे बघा तिचा नटा फटा आणि माझा आणि माझा लावा तू कशाला मागे राहते लावायची मी काय म्हणतो तुम्ही काय बोलता हे आणता ना तर लपून लपून तिला देता दर म्हणून आता देते नाही तिच्या आणि तिच्या रूम मध्ये जाऊन बघा किती किती वस्तू आहे बघा तिचे पावडर वेगळे तिचे ते काय काय लावते काय माहित चेहऱ्याला ते मी काय म्हणतो माझं ऐक नवळेचे नऊ दिवस राहते आता त्याला ती बरं दिसली बा व्यवस्थित वाटलं बा जाईल त्याच्या नऊ दहा दिवस दोन वर्ष चार वर्ष गेले का आपण जशी तू काळी तशी ती काळी पडली अकळ सगळेच काळे पडत नाही ना निघत नाही बाहेर करावं लागेल तिला मग तिला समजा आपप करावं लागेल उद्याच्या एखादं परसवर झालं म्हणजे आपप लागणारचे उद्या तुम्ही दोघी तीन एकमेकीचं होणारच आहे होईल झाल्याशिवाय राहील का मला सांगा तुम्ही तुम्ही एक काम करा जर नसेल ऐकत ना मला या दोघी पण नको या दोघी पाहुणे माझं जीवजावाचं काम होईल मला एखादी इरी जाऊन उडी मारावं लागेल किंवा त्यांना ऐकायचं आताच फैसला सडकत अन्य घरात ठेवणं म्हणजे मला लय मोठं पाप आताच फैसला पाहिजे तुम्हाला काय सांगू कोर म्हणजे घरात सडकत अन्य एकच काय नकोय तुम्ही कचा कचा दिला हे आणून देते आणून दोन तिच्या त्या कोयच्या दोन्हीच्या त्या कोयच्या भला पण तिला उजव मी काय बोलणार मी काय बोलणार अहो त्यांचे तोंड माझ्या समोर एवढे चालत म्हणजे माझ्या विरोध काय त्यांचा चर्चा होता पटायला पाहिजे नवरा एवढा चांगला आहे वारे वाटत नवऱ्याने फक्त तिलाच आणून आणून द्यावा मी काय म्हणतो काय मोठ्या मनाची तू थोडं थोडं शांत घे ना मावलं मी काय म्हणतो तू थोडी मोठी मोठी ना करा शांतच पणे अरे ते चांगलं बोलत होते पाहुणे तुम्हाला काय वाईट सांगत किती म्हणजे तुम्ही त्याला मला जेवण सुद्धा भेटणार नाही तुम्ही त्याला कुत्र्या सारखं वागवायला गुलुगुलू करा तुम्ही काय कर तुझीच बहीण आहे ना काय वाईट आहे का म्हणजे त्याचा काय खेळ झाला दोन्ही बहिणी म्हणजे दोघी बायकां बापाजी ते ऐका असं झालं त्याच सख्या बहिणी आणि पक्क्या वैरी असंच खेळ झाला ना मला झाली ते का दोन दोन बाय अरे मला किती मनस्ताप करायला राहिली तुम्ही माफी मागतो तू काय हा आता कशी बोलली पण माफी मागतो तुझी पण तुमची आणि तुमची पण बेटा बाबा जाय बाई जाय याच्यानंतर काही बोर्ड सांभाळून घे बाई तू सुद्धा ये ताई काय म्हणतो सोडून दे लहान तुझी लहान लवती बहीण आहे मोठी तू सांभाळून घे तुमच्या मी पाया पडू का बापाच्या नात्या मी पाया पडू का बोला पडू का पाय मी बापाच्या नात्याने तुमच्या संघ आता काय सांगू का धरू तुमच्या दोघीचे पाय धरू मी तुम्ही समजून सांगतो तुमच्या पाय करतो तिला जर अर्ध प्रेम करे असतं अर्ध हिच्यावर करा अहो माझ्या दोघींवरती बी लक्ष भेदभाव करू नका बोलतात जाऊ नको दात खाऊ पाहुणे दात नको खाऊ तू माझा ऐक पाहुणे दात खाऊ नको तुझा पाय प्रेमात वागल्याची असे असं पाहिले का लाकूडच होते मला मारायला नाही ना असं करू ठीक आहे झालं पाय बरं आता मी इथं एवढ्या लांब आलो मला चार दोन तास झाले इकडे येऊन तुमच्या दोघी बाई कुणी विचार केला का आम्हाला द्यावा कबर अर्धा चहा करून द्यावा त्या माणसाला झालं का म्हणून तुमचं असं आहे ना चल भाई चल जाऊ चल मग लक्ष माझ्या मा